काल एक महत्त्वाची बैठक आपल्या सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि नेव्हीने जो कार्यक्रम 6 महिन्यापूर्वी तिथे घेतला होता तो पण एका चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला, त्याचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं. परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्याचबरोबर नेव्हीचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी होते आणि आपले सर्व अधिकारी होते. त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक 2 जॉईंट कमिटी आपण केल्या. एक जॉईंट कमिटीमध्ये पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्याची चौकशी आणि कार्यवाही जी काय आहे ती, आणि दुसरी जी समिती आहे ती त्यामध्ये देखील आपले तज्ज्ञ असतील, ज्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव असेल, शिल्पकार असतील, IIT असेल, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत आणि नेव्हीचे अधिकारी, असे मिळून दुसरी एक जॉईंट कमिटी केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून दोन्ही कामंही जे काही पॅरलल होतील, कारण शेवटी शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत, लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे आणि म्हणून त्यावर अनेक जे शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार एक्सपर्ट जे आहेत त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं. आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबुतीने आणि लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस दिले केलेला आहे. या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त करणार, या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त मगाशी केली तर, मात्र दुसरीकडे पुतळ्याच्या उंचीबाबत प्रश्न आहे की उंची आता या पुतळ्याची आणखी दिव्य करणार का? दीपक केसरकरांनी देखील तसं काही मागणी केली आहे नाही? यामध्ये जी आता तज्ज्ञ समिती आहे तिथलं वातावरण, तिथलं हवामान, तिथला वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जो शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहील तो म्हणजे कायमस्वरूपी त्याला एकदम मजबूत आणि भक्कम अशा प्रकारचा पुतळा उभा राहील, कारण ही तज्ज्ञ समिती त्यामध्ये निर्णय घेईल. नाही बघा, याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नेव्हीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने, परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं. त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही
या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. कालच्या बैठकीमध्ये नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण एरिया संरक्षित करावा, कॉर्डन अप करावा, कारण त्यांना तिथलं जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी तशा प्रकारची मागणी केलेली आहे. सर, खरं म्हणजे अजितदादांनी देखील जाहीर माफी मागितली लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन, पण याच्यामध्ये मी एवढंच सांगतो की शिवसेना आमची असेल, भाजपा आहे, अजितदादा आहेत, आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतो आहे आणि शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकीय हा विषय होऊ शकत नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे, त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी सांगितलं आता की अजितदादा असू दे, एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्रजी असू दे, आम्ही महायुती म्हणून काम करतोय आणि या शिवाजी महाराजांच्या घटनेमध्ये कोणी राजकारण करू नये, सगळ्यांनी एक मताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा कसा राहील यासाठी सहकार्य करावे. बरोबर अजित पवार उद्या भेट देणार आहेत, सरांगे पाटलांबरोबर अजित पवार देखील त्या ठिकाणी भेट देणार आहेत, त्याकडे कसं पाहता? नाही, मी कमिटी जांच करेगी और एक कमिटी टेक्निशियन रहेंगे, उसके काफी एक्सपर्ट रहेंगे जो महाराष्ट्र का भव्य पुतला बनाएंगे. हाँ, कल बहुत ही महत्वपूर्ण एक बैठक मैंने ली हुई थी, उसमें उस बैठक में छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्टैचू प्रतिमा क्षतिग्रस्त हुई है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, ये बहुत ही दुखद घटना है, ये तमाम महाराष्ट्र के शिव भक्तों को एक बहुत ही दुख और दर्द देने वाली घटना है. इसलिए जो कल बैठक ली हुई उसमें दो कमिटियां की गई है, एक में जो दुर्घटनाग्रस्त स्टैचू प्रतिमा उसके बारे में जांच होगी, कार्रवाई होगी, दूसरी तरफ पैरेलल एक जो कमेटी है उसमें तज्ञ लोग होंगे, वहाँ आर्टिस्ट होंगे, इंजीनियर, आईआईटी के लोग होंगे, नेवी के अधिकारी होंगे और उसी जगह पर शिवाजी महाराज जी का भव्य दिव्य प्रतिमा फिर से लगे, इसलिए जो करना चाहिए उसे वार फुटिंग पर करना, इसलिए ये कमेटी स्थापित हुई है और ये कमेटी जल्द से जल्द काम शुरू करेगी और लोगों की जो भावना है छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा जल्द से जल्द लगनी चाहिए, ये भावना को पूरी करेंगे. नहीं देखिए, छत्रपति विपक्ष को तो मैं ये कहूँगा कि राजनीति करने के लिए तो कई इश्यूज है, ये छत्रपति शिवाजी महाराज जी इशू, ये जो इशू राजनीति करने वाला नहीं है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए राजनीतिक मुद्दा नहीं हो सकता है, वो हमारे लिए अस्मिता का प्रतीक है, श्रद्धा का प्रतीक है और वो कहते हैं कि ये ऐसा करो वैसा करो, तो मैं यही कहूँगा कि छत्रपति शिवाजी महाराज तो हमारे लिए भगवान है, ईश्वर है, देवता है, उनके सामने उनके चरणों पर एक बार नहीं 100 बार माथा टेकने के लिए हम तैयार हैं, उसमें हमें कोई कमी नहीं महसूस होगी क्योंकि उनके आदर्श पर इस राज्य का कारोबार शुरू है और इसलिए विपक्ष का मेरा इतना ही कहना है, विपक्ष को इसमें राजनीति ना करें, ये शिवाजी महाराज जी का प्रतिमा जो है वो जल्द से जल्द वहाँ लोगों की भावना जो है जल्द से खड़ा हो जाए, इसलिए आप सहयोग करो, इसमें सिर्फ राजनीति ना करें. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.